गांधी मला गांधी चा राग आहे 52 कोटी रुपये देऊन पिढा घेतली त्यांना. त्याच जरांग्याला पहिला ठोकला पाहिजे, त्याच जरांग्याला पहिला ठोकला पाहिजे. विलासराव देशमुखनी 40 वर्षापासून आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण द्या हे भांडणं का लावून ठेवते काँग्रेस. जरांगे काय बाळा झालेला नाही, पवारचंच पिल्लं आहे. सोयरस होतो काही नाही. आता ते उद्धव ठाकरे सर म्हणतो मी मुस्लिम मतावर निवडून आलो, मला गरज नाही हिंदूची. लेका त्या पेट्या खाताना लाज वाटली नाही तुला कमिशनची. लेका त्या बाळासाहेब ठाकरेचा काढलेला पोरगा सोडून काय कर्तव्य आहे? शून्य कर्तव्य आहे. शून्य काय आहे तुझी कर्तव्य? बाळासाहेब ठाकरे असतात असं त्या मारलाच असता. आणि माहितीये का, मी घरात बसेन, काँग्रेस बरोबर जाणार नाही, करणार नाही. या पैशासाठी लाचार झाले आणि ते उद्धव त्याचा तुझे पोरगा आहे का नाही? त्या दिशा सालियन बिलियन वाले ते लपड्यातच होता. आपल्या वगैरे मंत्री आहे म्हणून वाचा नाही. त्यांचं क्वालिफिकेशन काय? तुम्ही देशासाठी काय त्याग केलाय? कमिशन सोडून तुम्ही काय? देशाचं फक्त कमिशन खाल्लंय. कमिशन बघितलं तर तुम्ही खोळ उचला. 20 मंत्र्यांची एकटी खाती आणि यांची बाहेर देशात सगळ्या प्रॉपर्ट्या काँग्रेस. इंग्लंड इंग्लंडला त्यांची हाके बिठेला काँग्रेस. त्यांना शेटस फाईट उद्या जर एकाही लागले असलं ते आधीच पलीकडे जाऊन बसले. बरोबर. तुम्हालाच विचार करायची पाहिजे आपण कुठल्या देशात आहे. त्या आधीच पलीकडे त्यांनी प्रॉपर्टी केली. तुम्ही तसं काय म्हणा, भाजपच योग्य आहे. आज आपल्याला जगायचं असेल तर भाजप सोडून आला. आणि ही म्हणते ती ही काय चाललंय काही काय देश तो कसला माणूस त्याला ते मोदी ना आदित्य ठाकरे आदित्य तो योगी आदित्य हे चुकून गावलेत तुम्हाला. गावणार घडी नशिबान नाही तर ही म्हणतात महागाई 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 काय काँग्रेस असते तर महागाई झाली. 2 मिनिटं व्यवहारात ना 20% आता टॅक्स महागाई कशाची? काँग्रेसच्या काळात किती पैसे होतं? बरोबर आहे. तुला पगार किती होता त्या टायमाला? त्या टायमाला पगार किती होता की? पण आता जगात मागायचं. 2 मिनिटं पगार किती होता? त्याच्या पुढचं जाऊ का? काश्मीर मध्ये आज गव्हाचं म्हणजे गहू जवळजवळ 80 रुपये किलो आहे. तिथं भीक मागतात खायला आणणं नाही. प्रत्येकाला आत घेतोय. बांगलादेश ये आत, पाकिस्तान ये आत. कशा तुझ्या आमची आमची जगू दे की यांना काही सोर नाही सुटूक नाही. देश नाही बरबाटलेले आहेत. आणि ह्यांनी जे केलंय तुम्ही गांधी मला गांधीचा राग आहे 52 कोटी रुपये देऊन पिढा घेतली विणकामाची. कोणी येणार उद्योगात? आता हे बांगलादेशला या या तुमच्याकडे या. अहो त्यांना खायला आण नाही म्हणते बमलत फिरते. 1 मिनिट बाबासाहेबांनी संविधान लिहून ठेवलं. एक वर्ष द्या म्हणले. एक नाही ती व्यवस्थित त्यांचं उचलून द्या म्हणजे. मला तुम्हाला सांगतो आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे. जो गरीब आहे त्याला तुम्ही द्या. तिथं सगळंच आहे. सगळं दाखले ह्यांनी काढलेत पुढे देणं. कुणबी आहे का? मी आहेच. मराठा 96 कोळी मराठा लग्नात ठेवू का? मी 96 कोळी फायदा घ्या चालले. मी कुणबी आहे, मी ओबीसीत आहे, सगळीकडे हे. सगळ्यात वाईट काय माहिती का? देश जर सुरक्षित राहायचा असेल तर हे पाहिजे. राहुल गांधी मी ती लग्नाचा पत्ता अमेरिकेत जाऊन म्हणतो मी आरक्षण संपून टाकेन. मग इथं कशाला तिकडे जाऊन. आणि ती जी हे गांधी त्याची जी आई आहे ती इटलीतल्या बारमध्ये. आणि मेन म्हणजे काय माहिती तुम्हाला दादा सांगू काँग्रेस आहे का नाही? तुम्हाला जी भीती तुम्ही ज्या गोष्टीने भेणार आहे का नाही ती गोष्टी त्या गोष्टीची भेट. संविधान बदल. आता संविधान बदल काय बदललो? 10 वर्षात काय बदललं? त्या जरांग्याला पहिला ठोकला पाहिजे. त्याला एवढं कळत नाही असं आरक्षण जगात मिळणार नाही. मी तुम्हाला आज सांगतो इथं कधीतरी माझी तुमची गाठ पडेल. आरक्षण टिकणारच नाही सुप्रीम कोर्टात. का टिकणार नाही? विलासराव देशमुखनी 30-40 वर्षापूर्वी सांगितले आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण द्या की कवा तर भांडणाचं काम आहे. ही भांडणं का लावून ठेवते काँग्रेस? आता काल त्यांनी बघा या जरांग्याला बी ह्या पवारनं जोडलेलाय. जरांगे काय बाळा झालेला नाही, पवारचंच पिल्लो आहे. हे सगळं का नाही? ऐन वेळेला खासदार पाडलं. एका गावात भाजपच्या सगळ्या खासदाराला सगळीकडे मतं पडली आणि एका गावात 1,29,000 पडली. तिथं 3,000 गेला. बरोबर. हे सगळं जिहादीने केला. एकतर्फी मतलं सगळी काँग्रेसला गेलं. काही माहिती का? आणि केवळ भ्यानं. आणि काँग्रेस असली काय सांभाळते माहिती का? काँग्रेसला बी माहित आहे आता दुसरं काही सांगाय भांडवल नाही. आरक्षण बदलत तुमचं हे जाईल, देश बदलत हे भ्या का घालत्यात? ती तिने पहिल्यापासून तीच केली. तुम्हाला जी भ्या वाटेल का नाही ती दाखवायची. कोण ठाकरे? राज ठाकरे काल म्हणलं काय माहिती का? कधीच इथून पुढं आणि याच्या मागं आणि याच्या पुढं तर हे आरक्षण ही मिळणारच नाही. मी काय सांगितलं त्याची माहित आहे मिळणार नाही. ते फक्त खरं बोलाय भीतीत. कारण तुम्ही परत मत देत नाही आम्हाला. मी एवढाच नेता आहे की मी धड देखत बोलतोय. कारण आहे तुम्हाला सांगतो सगळ्याची माहिती मिळत काय आरक्षण टिकणार नाही माहिती का? त्याची ही मते फेल हे न ढकलायचे. एक लक्षात ठेवा, तुम्ही काही करू नका. मोदी सगळ्याला गाणं म्हणायला आवत नाही, व्यवस्थित करतोय तो. कशाला तुम्हाला आरक्षण? काही जे मिळणार नाही ते मागायचं आणि वगैरे पिलो. आता हे पृथ्वीराज बाबा म्हणतो मी करारचा विकास करीन. मग 40 वर्ष काय
बाबा लेखा त्याला काय नाही पोस्ट तर त्याने 21 कोट मलकापूरला आणले कराडचं सोडून दिलं काय नसतं आणलं त्याने आणलं की मग ह्यो जागा झाला विकास हे बघा मी आता बोलू का तुम्हाला तुम्हाला कशाला नेमले तुम्हाला एक माहिती का तुम्ही किती पगार खाता 175,000 रुपये फंड महिन्याला पगार आहे तुम्हाला मिळतं का रात्रभर 175,000 दवाखाना फुकाट फोन फुकाट विमान फुकाट रेल्वे फुकाट फुकाट काम करताय आपली सारखीच मरते सगळं फुकाट आहे एका रात्री सगळ्या आमदारांनी वाढवून घेतलं सगळं फुकाट आहे काही सुद्धा नाही मिसला दवाखाना तरी फुकाट आहे आणि तुम्ही आम्ही वो कष्ट करायचं हा मग हे वाईट आहे काय केलं काय फुकाट केलं नाही बाबा माणसं नाहीत बरोबर त्यामुळे आज बाबा काय नाही काय नाही तुम्ही घ्यायला सोडून द्या घ्यायला तुम्हाला कराड उत्तर आणि दक्षिणेत फरक दिसते का नाही उत्तर मध्ये बाळासाहेब सुद्धा पळायला लागते उत्तर मध्ये बाळासाहेब पाटील आता किती काम करायचं नाही पळायला लागणार जरा बरं का आम्ही बी कार्यकर्ते पळायला लागणार आहे मनोज गोरपडे लय लावून धरले तुम्ही मध्ये बघा या वेळेला मनोज गोरपडे कोण बी असू दे बघा हे दोन्ही उमेदवार येऊन आहे सगळे लोक कटाळे तुम्हाला अहो त्याला काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का पहिल्यांदा कारखाना नव्हता लोकांकडे आता मनोज गोरपडे म्हणतोय काय आहे ऊस चल घाल मी नेतो तुझा ऊस कामगारांच्या नावं तुम्हाला बोलवायचं साला कर्ज टाकले सैकर गप्प ते सा घ्यायचं नाही कामगार कटाळे